नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रॉब्लेम सेट टू पहिला प्रश्न चूज दी करेक्ट आन्सर्स फॉर दी फॉलोईंग क्वेशन्स पहा इथे पहिला प्रश्न आपल्याला हा आहे हिच वन इज दी क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेल्या चार पर्यायापैकी क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणते आहे ते आपल्याला निवडायचं आहे म्हणजे करेक्ट ऑप्शन कोणता आहे तो आपल्याला फाइंड आऊट करायचा आहे प प्रश्न ॲज इट इज आपण लिहून घेतलेला आहे हे क्वाड्रटिक इक्वेशन आहे का आपण चेक करू इक्वेशन कसं आहे फायू अपॉन एक्स मायनस थ्री इक्वल टू एक्स स्क्वेअर हा डिनोमीटरमध्ये एक्स आहे हा कॅन्सल करण्यासाठी आपल्याला पूर्ण इक्वेशनला एक्सने मल्टिप्लाय करावं लागेल बरोबर आहे एक्सने मल्टिप्लाय करू तर काय होईल हे एक्स कॅन्सल होतील फायू मायनस या टर्मला एक्सने मल्टिप्लाय करू तर थ्री एक्स होईल आणि येथे एक्सने मल्टिप्लाय केल्यामुळे एक्सचा क्यूब होईल बरोबर आहे येथे इंडेक्स किती आलेला आहे व्हेरिएबलचा इंडेक्स थ्री आलेला आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये व्हेरिएबलचा इंडेक्स हा टू असतो म्हणजे हायेस्ट इंडेक्स किती पाहिजे आपल्याला टू पाहिजे परंतु येथे थ्री आलेला आहे म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही पहा दुसरा ऑप्शन आपण चेक करू एक्स एक्स प्लस फाईव्ह आणि इक्वल टू टू आहे प हे सॉल्व करू आपण एक्सने मल्टिप्लाय करू एक्स स्क्वेअर होईल प्लस फाईव एक्स आणि इक्वल टू टू पहा येथे व्हेरिएबलचा सर्वात मोठा पॉवर किती आहे टू आहे म्हणजे हे काय आहे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे पहा ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर पहा हे आहे का आपण चेक करू एन मायनस वन इक्वल टू टू एन आहे पहा येथे एनचा पॉवर किती आहे वन आहे काहीच नाही म्हणजे वन आहे बरोबर आहे आपल्याला पॉवर टू पाहिजे म्हणजे हे क्वाड्रेटिक इक्वेशन नाही हे पण नाही आहे पहा हे कॉर्डिक इक्वेशन आहे का चेक करू आपण वन अपॉन एक्स स्क्वेअर एक्स प्लस टू इक्वल टू एक्स आहे पहा डिनोमीटरमध्ये एक्स स्क्वेअर आहे एक्स स्क्वेअर कॅन्सल करण्यासाठी आपण पूर्ण इक्वेशनला एक्स स्क्वेअरने मल्टिप्लाय करू म्हणजे हे काय होईल हा एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल येथे फक्त एक्स प्लस टू राहील बरोबर आहे आणि इकडं एक्स स्क्अरने मल्टिप्लाय केल्यामुळे येथे पहिलाच एक्सा आहे म्हणजे एक्स क्यूब होईल पहा येथे व्हेरिएबलचा पॉवर किती आलेला आहे थ्री आलेला आहे आपल्याला क्वाड्राटिक इक्वेशनसाठी व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर किती पाहिजे टू पाहिजे परंतु येथे थ्री आलेला आहे म्हणजे हे पण क्वाड्रेटिक इक्वेशन नाही म्हणजे ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर पहा दुसरा प्रश्न चार इक्वेशन दिलेले आहेत चार ऑप्शन्स आहेत तर नॉट अ क्वाड्रेटिक इक्वेशन तर या चार इक्वेशनपैकी कोणतं इक्वेशन हे क्वाड्राटिक इक्वेशन नाही ते आपल्याला फाइंड आऊट करायचं आहे पहिल्या प्रश्नामध्ये आपण कोणतं आहे ते फाइंड आऊट केलेलं आहे येथे आपल्याला कोणतं नाही ते फाइंड आऊट करायचं आहे पाय इक्वेशन पहिलं कसं आहे एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स इक्वल एक। टू एलेवन प्लस एक्स स्क्वेअर इक्वेशनच्या दोन्ही साइडला सारख्या टर्म आहेत एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर म्हणजे या कॅन्सल होतील बरोबर आहे किंवा हा एक्स स्क्वेअर या साईडला नेला तर मायनसमध्ये जाईल आणि एक्स स्क्वेअरची टर्म कॅन्सल होईल म्हणजे हे इक्वेशन कसं होईल फोर एक्स इक्वल टू एलेवन येथे व्हेरिएबलचा पॉवर किती आलेला आहे वन आलेला आहे म्हणजे हे क्वाटर इक्वेशन नाही हे कॉर्डर इक्वेशन आहे का नाही म्हणजे हा ऑप्शन आपला करेक्ट येणार आहे म्हणजे हा राईट आहे कारण नॉट क्वाड्रेटिक इक्वेशन विचारलेलं आहे दिस इज नॉट क्वाट्रॅटिक hey, नाई, hey, इक्वेशन हे इक्वेशन नाही आपल्याला नाहीचा पर्याय पाहिजे म्हणजे हा ऑप्शन आपला बरोबर आहे हे इक्वेशन नाही आहे क्वाटिक इक्वेशन परंतु आपल्याला नसणारं पाहिजे त्यामुळे ऑप्शन नंबर ये इज करेक्ट आन्सर पा व्हेरिएबलचा पॉवर येथे टू आहे म्हणजे हे इक्वेशन आहे बरोबर आहे हे पण इक्वेशन आहे आणि हे पण इक्वेशन आहे कारण एक्स स्क्वेअर इकडे मायनस आला तर मायनस टू एक्स स्क्वेअर होतील बरोबर आहे म्हणजे हे तीनही इक्वेशन आहेत परंतु हे क्वाटरी इक्वेशन नाही आहे म्हणजे ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर म्हणजे हे इक्वेश हा ऑप्शन आपला येणार नाही हा येणार नाही आणि हा पण येणार नाही हे इज द कॉटरिक इक्वेशन हे पण क्वाटरटी इक्वेशन आहे आणि हे पण क्वाटरी इक्वेशन आहे आपल्याला नसणारा पर्याय पाहिजे नॉट अ क्वाटरी इक्वेशन म्हणजे ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर याचा आन्सर काय लिहिणार आपण ऑप्शन नंबर ये तिसरा प्रश्न दी रूट ऑफ पहा इथे क्वाड्रेटिक इक्वेशन दिलेला आहे आणि या इक्वेशनचे रूट काय आहेत रियल आणि इक्वल आहेत पा रूट जर रिअल आणि इक्वल असतील तर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू किंवा बी स्क्वेअर मायनस फोर ए सी ही व्हॅल्यू किती असते झिरो असते कारण रूट कसे आहेत रियल अँड इक्वल आहेत हे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे या बरोबर आहे आपल्याला इक्वेशन काय दिलेलं आहे एक्स स्क्वेअर प्लस के एक्स प्लस के इक्वल टू झिरो आपल्याला व्हॅल्यू कोणती फाइंड आउट करायची केची व्हॅल्यू काय असेल या चार ऑप्शनपैकी एची व्हॅल्यू काय आहे म्हणजे एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट वन आहे बीची व्हॅल्यू म्हणजे एक्सचा कोइफिशियंट के आहे आणि सीची व्हॅल्यू पण काय आहे ते केच आहे रूट्स आर रिअल अँड इक्वल देअर फोर डेल्टाची व्हॅल्यू झिरो देअर फोर डेल्टा म्हणजे काय बी स्क्वेअर मायनस फोर ए सी ही व्हॅल्यू झिरो बरोबर आहे बी स्क्वेअरची व्हॅल्यू पुट करू आपण बीची व्हॅल्यू व के आहे म्हणजे के चा स्क्वेअर होईल मायनस फोर एची व्हॅल्यू वन आहे आणि सीची व्हॅल्यू के आहे इक्वल टू झिरो देअर फोर प हे के स्क्वेअर मायनस फोर के होईल इक्वल टू झिरो येथे के कॉमन काढू आपण के कॉमन काढला तर काय होईल येथे के राहील आणि येथे मायनस फोर इक्वल टू झिरो पहा यावरून आपण काय लिहू शकतो केची व्हॅल्यू एक तर झिरो असेल किंवा के मायनस फोरची व्हॅल्यू झिरो असेल समजा केला ब्रॅकेट केला आपण तर या ब्रॅकेटची व्हॅल्यू झिरो असेल किंवा या ब्रॅकेटची व्हॅल्यू झिरो असेल कारण दोन्ही ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन झिरो आहे म्हणजे आपण काय लिहिणार देअर फोर के इक्वल टू झिरो ऑर के इक्वल टू हे मायनस फोर या साईडला गेले तर प्लस फोर होतील बरोबर आहे म्हणजे केची व्हॅल्यू झिरो असेल किंवा फोर असेल झिरो ऑर फोर ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर चौथा प्रश्न येथे आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन याप्रमाणे दिलेलं आहे तर आपल्याला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड आऊट करायची म्हणजे काय डेल्टाची व्हॅल्यू किती असेल ती फाइंड आऊट करायची आहे डेल्टाची व्हॅल्यू म्हणजे काय बी स्क्वेअर मायनस फोर ए सीची व्हॅल्यू पहा दिलेलं इक्वेशन कसं आहे लिहून घेऊ आपण रूट टू एक्स स्क्वेअर मायनस फाईव एक्स प्लस रूट टू इक्वल टू झिरो पहा

म्हणजे बीची व्हॅल्यू काय आहे मायनस फाईव हे सर्व आपण बेसिकमध्ये पाहिलेलं आहे आणि सीची व्हॅल्यू काय आहे रूट टू आपल्याला डेल्टा फाइंड आउट करायचा आहे बरोबर आहे डिस्क्रिमिनंट म्हणजे काय डेल्टा डेल्टा म्हणजे काय बी स्क्वेअर मायनस फोर ए सी डेल्टा म्हणजेच डिस्क्रिमिनंट हीच व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे पहा बी काय आहे मायनस फाईव मायनस फाईव्हचा स्क्वेअर मायनस फोर ए रूट टू आहे म्हणजे इन टू रूट टू ब्रॅकेट करू आपण येथे आणि इन टू सीची व्हॅल्यू रूट टू आहे पहा इक्वल टू मायनस फाईव्हचा स्क्वेअर प्लस ट्वेंटी फाईव्ह होईल हे मायनस हे फोर इन टू रूट टू इंटू रूट टू म्हणजे काय फक्त टू असतात पहा ट्वेंटी फाईव्ह मायनस एट होतील ट्वेंटी फाईव्हमधून फाई एट गेले सेवन्टीन पहा डेल्टाची व्हॅल्यू म्हणजे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू किती आली सेवन्टीन ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर पहा कोणता करेक्ट ऑप्शन आहे तो आपल्याला निवडायचा आहे त्यासाठी ते आपल्याला हे रफमध्ये कॅल्क्युलेशन करावे लागेल पहा क्वेश्चन नंबर फाईव्ह येथे आपल्याला चार इक्वेशन दिलेले आहेत तर थ्री आणि फाईव्ह हे कोणत्या इक्वेशनचे रूट असतील ते आपल्याला फाइंड आऊट करायचं आहे पहा आपण काय करतो ह्या क्वाड्रेटिक इक्वेशनचे रूट काढतो परंतु येथे आपल्याला काय दिलेलं आहे रूट दिलेले आहेत तर त्यावरून क्वाड्रेटिक इक्वेशन कोणतं असेल ते फाइंड आऊट करायचं आहे पहा जर रूट माहिती असेल पहा दोन्ही रूट माहिती असेल तर आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करता येते पहा ये सोल्युशन कसं लिहिणार आपण रूट काय थ्री आणि फाईव्ह आहेत बरोबर आहे एका रूटला आपण आल्फा म्हणू लेट आल्फा इक्वल टू थ्री आणि दुसरा रूट बीटा बीटा इक्वल टू फाईव्ह प्रथम अल्फा प्लस बीटा ही व्हॅल्यू काढून घेऊ आपण म्हणजे दोघांची ॲडिशन थ्री प्लस फायू एट आता अल्फा आणि बीटा यांचा मल्टिप्लिकेशन काढून घेऊ अल्फा इंटू बीटा प थ्री इंटू फाईव हे फिफ्टीन होतील आता आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन काय होईल देन क्वाड्रेटिक इक्वेशन इच प फॉर्म्युला हा लक्षात ठेवायचा एक्स स्क्वेअर मायनस येथे अल्फा प्लस बीटा येथे एक्स आणि येथे प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू झिरो आता फक्त व्हॅल्यू फुट करायची आपल्याला एक्स स्क्वेअर हे मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू एट आहे येथे एट फूट एट आणि एक्स हे प्लस अल्फा इंटू बीटा फिफ्टीन आहे म्हणजे फिफ्टीन अल्फा इंटू बीटा फिफ्टीन आहे इथे फिफ्टीन पुढ केले आपण इक्वल टू झिरो याप्रमाणे इक्वेशन आहे हे इक्वेशन ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर पहा एक्स स्क्वेअर मायनस एट एक्स प्लस फिफ्टीन म्हणजे ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर इक्वेशन नंबर सिक्स येथे आपल्याला चार क्वाडाट इक्वेशन दिलेलं आहे आणि काय विचारलेलं आहे या इक्वेशनपैकी कोणत्या इक्वेशनच्या रूटची ॲडिशन ही मायनस फाईव्ह असेल पा पायाचे दोन रूट असतील या इक्वेशनचे दोन रूट असतील म्हणजे एक्सच्या दोन व्हॅल्यू असतील पहा या चारही इक्वेशनला प्रत्येकी दोन रूट असतील बरोबर आहे तर कोणतं इक्वेशन असं आहे की त्या दोन रूटची ॲडिशन मायनस फाईव्ह असेल पा हे कसं फाईंड आऊट करणार आपण दोन रूटची ॲडिशन आहे समजा ते दोन रूट आपण आल्फा आणि बीटा घेऊ एक एक आल्फा आहे आणि बीटा आहे आपल्याला काय दिलेलं आहे त्या दोन रूटची सम किती आहे मायनस फाईव सम ऑफ रूट्स सम मायनस फाईव्ह आहे म्हणजेच काय देअर फोर आल्फा प्लस बीटा हे दोन रूट घेतले आपण अल्फा एक आणि बीटा एक ही सम किती आहे मायनस फाईव्ह आहे बरोबर आहे परंतु आपल्याला विनो हा फॉर्म्युला माहिती आहे अल्फा प्लस बीटा दोन रूटची सम म्हणजे काय मायनस बी आपण ए हे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे बरोबर आहे बी मायनस बी आपण ए आता पहिलं इक्वेशन आपण चेक करू पहिलं इक्वेशन काय आहे पहा थ्री एक स्क्वेर, एक्स स्क्वेअर मायनस फिफ्टीन एक्स आणि प्लस थ्री इक्वल टू झिरो बरोबर आहे यामध्ये मायनस बी आपण एची व्हॅल्यू काढू आपण प अल्फा प्लस बीटा अल्फा प्लस बीटा म्हणजे काय हीच व्हॅल्यू आपल्याला किती पाहिजे मायनस फाईव यायला पाहिजे बरोबर आहे मायनस फाईव्ह आली म्हणजे ते आपलं इक्वेशन बरोबर असेल मायनस बी बाय येथे बीची व्हॅल्यू काय आहे म्हणजे हे मायनस बीची व्हॅल्यू मायनस फिफ्टीन आहे बरोबर आहे आणि एची व्हॅल्यू थ्री आहे पहा ए बी सीच्या व्हॅल्यू आपल्याला काढता येतात असं कन्सिडर केलेलं आहे आणि डायरेक्ट लिहित आहे मी कारण आपल्याला फक्त ऑप्शन चूज करायचं आहे पहा मायनस मायनस प्लस होतील आणि थ्रीने डिवाईड करू फिफ्टीनला तर फाईव्ह म्हणजे प्लस फाईव्ह आन्सर येईल परंतु सम किती पाहिजे आपल्याला अल्फा प्लस बीटा मायनस फाईव्ह पाहिजे म्हणजे हा ऑप्शन आपला बरोबर नाही बरोबर आहे म्हणजे या इक्वेशनचे दोन रूट येणार नाहीत या इक्वेशनचे ना येतील का प बीचं इक्वेशन कसं आहे बी नंबरचं इक्वेशन एक्स एक स्क्वेअर मायनस फाईव्ह एक्स आणि प्लस थ्री इक्वल टू झिरो आहे बरोबर आहे येथे आपण दोन रूटची सम चेक करू प मायनस बी बाय ए मायनस बी बाय ए येथे बीची व्हॅल्यू किती आहे हे मायनस ॲज इट इज बीची व्हॅल्यू मायनस फाईव्ह आहे आणि एची व्हॅल्यू येथे काहीच नाही म्हणजे वन आहे म्हणजे काय होईल प्लस फाईव ही पण प्लस फाईव्ह आहे हे पण इक्वेशन क्वेशन नसेल बरोबर आहे आता सीला चेक करू आपण सीचं इक्वेशन कसं आहे एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स मायनस फाईव्ह टू झिरो येथे अल्फा प्लस बीटा काय होईल म्हणजे मायनस बी बाय ए मायस बीची व्हॅल्यू येथे थ्री आहे आणि एची व्हॅल्यू वन आहे म्हणजे मायनस थ्री आपल्याला किती पाहिजे मायनस फाईव सम पाहिजे म्हणजे हा पण पर्याय बरोबर नाही पण डी नंबरचा इक्वेशन कसं आहे बरुबर कसा है? थ्री एक्स स्क्वेअर आहे बरोबर आहे येथे सम चेक करू आपण अल्फा प्लस बीटा टाकाय होईल मायनस बी बाय हे लक्षात ठेवायचं मायनस बी आपण ये बीची व्हॅल्यू हे मायनस साईन आहे इट इज आणि बीची व्हॅल्यू येथे फिफ्टीन आहे आणि याची व्हॅल्यू किती आहे थ्री आहे पहा मायनस फिफ्टीनला थ्रीने डिवाइड केलं तर मायनस फाईव्ह येईल बरोबर आहे म्हणजे सम दोन रूटची सम किती आली मायनस फाईव्ह आली बरोबर आहे त्यावेळेस इक्वेशन कोणतं आहे थ्री एक्स स्क्वेअर प्लस फिफ्टीन एक्स प्लस थ्री इक्वल टू झिरो म्हणजे ऑप्शन नंबर डी इज करेक्ट आन्सर या इक्वेशनच्या दोन रूटची सम किती असणार आहे मायनस फाईव नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर सेवन येथे आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन दिलेलं आहे आणि व्हिच ऑफ दी फॉलोईंग स्टेटमेंट इज ट्रू फॉर धिस गिवन इक्वेशन या इक्वेशनचे रूट रिअल आणि अनइक्वल आहेत का का रियल आणि इक्वल आहेत किंवा रूट्स आर नॉट रिअल किंवा थ्री रूट आहेत किंवा या इक्वेशनला थ्री रूट आहेत पहा क्वाड्रेटिक इक्वेशनला तीन रूट नसतात म्हणजे हा ऑप्शन येणार नाही बरोबर आहे आता राहिले तीन ऑप्शन no. हे ऑप्शन चेक करू आपण जर डिस्क्रिमिनंट म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू काढली आपण डेल्टाची व्हॅल्यू म्हणजे बी स्क्वेअर मायनस फोर ए सी ही व्हॅल्यू काढली आपण ती जर इक्वल टू झिरो आली डेल्टाची व्हॅल्यू जर झिरो आली तर आपण काय म्हणणार रूट्स आर रियल अँड इक्वल रियल अँड इक्वल झिरो व्हॅल्यू आली तर जर डेल्टाची व्हॅल्यू ग्रेटर आली झिरोपेक्षा ग्रेटर तर आपण काय म्हणणार रूट कसे असतील रियल अँड अनइक्वल अनइक्वल किंवा डेल्टाची व्हॅल्यू ही झिरोपेक्षा कमी आली लहान आली झिरोपेक्षा लेस आली म्हणजे निगेटिव्ह आली तर आपण काय म्हणणार नॉट रिअल रूट्स आर नॉट रिअल पहा तीन कंडिशनपैकी कोणती कंडिशन आहे ती आपण चेक करू प आपल्याला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढावी लागेल त्यासाठी आपल्याला डिस्क्रिमिनंट म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू काढावं लागेल बरोबर आहे इक्वेशन कसं आहे रूट फाईव यम स्क्वेअर मायनस हे रूट फाईव यम आणि प्लस रूट फाईव इक्वल टू झिरो पहा येथे एची व्हॅल्यू काय होईल रूट फाईव बीची व्हॅल्यू काय होईल मायनस रूट फाईव आणि सीची व्हॅल्यू काय होणार आहे रूट फाईव बरोबर आहे डेल्टाची व्हॅल्यू चेक करू आपण म्हणजे बी स्क्वेअर मायनस फोर ए सी ही व्हॅल्यू किती आहे ते चेक करू आपण बीचा स्क्वेअर बा बीची व्हॅल्यू मायनस रूट फाईव आहे याचा स्क्वेअर मायनस फोर ची व्हॅल्यू रूट फाईव्ह आहे आणि सीची व्हॅल्यू रूट फाईव्ह आहे पहा प्रत्येकाला ब्रॅकेट केलेला आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे पहा रूट फाईव आहे आणि त्याचा स्क्वेअर आहे म्हणजे याची व्हॅल्यू काय येते ते मायनसचा स्क्वेअर प्लस होईल परंतु रूट फाईव्हचा स्क्वेअर फक्त फाईव्ह येतो बरोबर आहे मायनस रूट फाईव्ह इंटू रूट फाईव्ह म्हणजे रूट फाईव्हचा स्क्वेअर होईल तो काय राहणार आहे फक्त फाईव्ह राहील म्हणजे फाईव मायनस हा मल्टिप्लिकेशन ट्वेंटी पहा ट्वेंटी मायनस फाईव म्हणजे काय होईल मायनस फिफ्टीन म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू कशी आली डेल्टा इज लेस आलेली आहे झिरोपेक्षा बरोबर आहे झिरोपेक्षा लेस असेल म्हणजे काय नॉट रिअल येथे काय लिहिणार आपण रूट्स कसे आहेत नॉट रियल पहा रूट्स आर नॉट रिअल म्हणजे ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर रूट्स आर नॉट रियल नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर एट येथे आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन दिलेलं आहे आणि या इक्वेशनचं रूट टू आहे म्हणजे एक्सची व्हॅल्यू रूट म्हणजे काय एक्सच्या व्हॅल्यू असतील बरोबर आहे दोन व्हॅल्यू मिळतात त्यापैकी एक व्हॅल्यू काय आहे टू आहे तर यावरून आपल्याला ची व्हॅल्यू किती असेल ही फाइंड आऊट करायची आहे इक्वेशनचं रूट दिलेला आहे आपल्याला रूट इज टू म्हणजे काय होईल ही टू एक्सची व्हॅल्यू आहे बरोबर आहे दॅट इज रूट आहे म्हणजे एक्सची व्हॅल्यू आहे आता एक्सची व्हॅल्यू आपण या इक्वेशनमध्ये पूट करू पुट एक्स इक्वल टू टू इन एक्स स्क्वेअर प्लस यम एक्स मायनस फाईव इक्वल टू झिरो कारण रूटने इक्वेशन सॅटिस्फाय होते म्हणून आपण एक्सचं जे रूट आपल्या जे रूट दिलेलं आहे ते आपण पूट करू प एक्सची व्हॅल्यू टू पुट करायची आपल्याला पहा देअर फोर एक्साऐवजी टू पुट करायचा आहे म्हणजे टूचा स्क्वेअर होईल प्लस यम आणि एक्सची व्हॅल्यू टू आणि हे मायनस फाईव इक्वल टू झिरो पहा टूचा स्क्वेअर फोर प्लस टू एम होईल आणि मायनस फाईव इक्वल टू झिरो प हे टू एम मायनस फाईव प्लस फोर ह्या दोघांची सबट्रॅक्शन होईल मायनस फाईव प्लस फोर म्हणजे मायनस वन इक्वल टू झिरो प ट्वाईस एम इक्वल टू वन या साईडला गेला प्लस झाला म्हणजे एमची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला वन अपॉन टू ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर क्वेश्चन नंबर टू फीच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स इज क्वाड्रॅटिक पहा येथे आपल्याला तीन इक्वेशन्स दिलेले आहेत तर कोणतं इक्वेशन हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे पहा पहिलं इक्वेशन आपण चेक करू पहिलं इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस एलेवन इक्वल टू झिरो हे इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे कारण येथे व्हेरिएबलचा पॉवर हायेस्ट पॉवर किती आहे टू आहे बरोबर आहे म्हणजे हायेस्ट इंडेक्स टू असल्यामुळे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे इन धीस इक्वेशन रिजन लिहायचं तर आपण असं लिहू शकतो इन धीस इक्वेशन हायेस्ट इंडेक्स इंडेक्स म्हणजे हा पावर, ऑफ व्हेरिएबल येथे व्हेरिएबल एक्स आहे इट टू हेज अ कॉट्रॅटिक इक्वेशन पहा दुसरं इक्वेशन कॉट्रॅटिक इक्वेशन आहे का आपण चेक करू एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स प्लस फाईव्ह इक्वल टू एक्स स्क्वेअर या इक्वेशनमध्ये एक्स स्क्वेअर दोन्ही साईडला आहे म्हणजे सारख्याच टर्म इक्वेशनच्या दोन्ही साईडला असेल तर ते कॅन्सल होतात बरोबर आहे म्हणजे हा एक्स स्क्वेअर आणि हा एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल किंवा हा एक्स स्क्वेअर आपण या साईडला आणला तर मायनस एक्स होईल प्लस एक्स स्क्वेअर आणि मायनस एक्स स्क्वेअर कॅन्सल होतील बरोबर आहे म्हणजे आपल्याला मिळणार काय आहे या इक्वेश हे इक्वेशन कसं तयार होईल प हे इक्वेशन याप्रमाणे येणार आहे बरोबर आहे म्हणजे एक्स ची टर्म कॅन्सल झालेली आहे येथे आता व्हेरिएबलचा पॉवर किती आहे वन आहे वन जर हायेस्ट पावर असेल तर ते क्वाड्राटी इक्वेशन नसते बरोबर आहे इन धिस इक्वेशन हायस्ट इंडेक्स ऑफ व्हेरिएबल इज नॉट टू हायस्ट इंडेक्स टू नसल्यामुळे हे क्वाड्रेटिक इक्वेशन नाही इज नॉट अ क्वाड्रेटिक इक्वेशन पहा आता हे इक्वेशन क्वाट्रेटिक इक्वेशन आहे का आपण चेक करू पहा इक्वेशन याप्रमाणे आहे एक्स प्लस टू आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे इक्वल टू टू एक्स स्क्वेअर पहा प्रथम हा ब्रॅकेटला स्क्वेअर आहे हे आपण सॉल्व करू आपल्याला हा फॉर्म्युला माहीत आहे ए प्लस बी हो ब्रॅकेटचा स्क्वेअर असेल तर आपण काय करतो ए स्क्वेअर प्लस टू ए बी आणि प्लस बी स्क्वेअर या फॉर्म्युल्यानुसार आपण हा ब्रॅकेट सॉल्व्ह करू म्हणजे काय होईल एक्स स्क्वेअर प्लस प टू ए बी म्हणजे दोन्ही पदाच्या गुणाकाराची दुप्पट आहे बरोबर आहे दोन्ही पदाचा गुणाकार टू एक्स होईल आणि त्याची दुप्पट म्हणजे फोर एक्स होईल आणि सेकंड टर्म टू आहे त्याचा स्क्वेअर म्हणजे फोर होईल इक्वल टू टू एक्स स्क्वेअर प देअर फोर एक्स स्क्वेअर हे मायनस टू एक्स स्क्वेअर या साईडला आणले आपण प्लस फोर एक्स प्लस फोर इक्वल टू झिरो होईल बरोबर आहे देअर फोर पहा मायनस टू एक्स स्क्वेअर आणि प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे मायनस एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स प्लस फोर इक्वल टू झिरो पहा हेच इक्वेशन आहे परंतु सिम्प्लिफाय केल्यावर आपल्याला या फॉर्ममध्ये मिळालेला आहे या स्वरूपात मिळालेला आहे पहा येथे व्हेरिएबलचा इंडेक्स हायएस्ट इंडेक्स किती आहे या व्हेरिएबलचा वन आहे आणि ह्या व्हेरिएबलचा टू आहे हायेस्ट इंडेक्स येथे टू असल्यामुळे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे इन दिस इक्वेशन हायेस्ट इंडेक्स ऑफ व्हेरिएबल इज टू हेन्स इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन त्यामुळे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे नेक्स्ट क्वेशन नंबर थ्री फाइंड डी व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट पा डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड आऊट करायची म्हणजे आपल्याला डेल्टाची व्हॅल्यू फाइंड आऊट करायची आहे डेल्टाची व्हॅल्यू म्हणजे काय बी स्क्वेअर मायनस फोर ए सी ही व्हॅल्यू किती असेल ती आपल्याला फाइंड आऊट करायची आहे पा इक्वेशन याप्रमाणे आहेत पहिले इक्वेशन आपण घेऊ टू वाय स्क्वेअर मायनस वाय प्लस टू या इक्वेशनमध्ये आपल्याला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड आऊट करायची आहे त्यासाठी आपण काय करू ए बी सीच्या व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू प हे इक्वेशन आपण कम्पेअर करू, AX प्लस प्लस आए, करू? ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सीला तर येथे एक्स व्हेरिएबल नाही आहे येथे वाय आहे त्यामुळे आपण काय करू हे इक्वेशन कम्पेअरिंग धीस इक्वेशन येथे व्हेरिएबल वाय असल्यामुळे आपण ए वाय स्क्वेअर घेऊ प्लस बी वाय एक्स एक्साऐवजी आपण इथे वाय घेतलेला आहे आणि प्लस सी इक्वल टू झिरो या इक्वेशनला म्हणजे जनरल फॉर्मला जर आपण कम्पेअर केलं तर आपल्याला एची व्हॅल्यू काय मिळेल देअर फोर एची व्हॅल्यू येथे टू आहे बीची व्हॅल्यू येथे मायनस म्हणजे मायनस वन आहे आणि सीची व्हॅल्यू टू आहे बरोबर आहे आता डेल्टा व्हॅल्यू फाइंड आऊट करायची आहे डिस्क्रिमिनंट नऊ डेल्टा म्हणजे डिस्क्रिमिनंट म्हणजे काय बी स्क्वेअर मायनस फोर ए सी आता आपल्याला व्हॅल्यू पुढ करायच्या बीची व्हॅल्यू मायनस वन आहे मायनस वनचा स्क्वेअर मायनस फोर एची व्हॅल्यू टू आहे इन्टू टू आणि सीची व्हॅल्यू टू आहे प मायनस वनचा स्क्वेअर प्लस वन हे मायनस फोर इंटू टू एट होतील एट इंटू टू म्हणजे सिक्स्टीन होतील बरोबर आहे म्हणजे आन्सर काय येईल मायनस फिफ्टीन देअर फोर डेल्टा म्हणजे डिस्क्रिमिनट मायनस फिफ्टीन व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे पहा दुसरं इक्वेशन फाईव्ह एम स्क्वेअर मायनस एम इक्वल टू झिरो आहे या इक्वेशनमध्ये व्हेरिएबल येथे यम आहे बरोबर आहे मग आपण कम्पेअर करू हे इक्वेशन कम्पेअरिंग धीस इक्वेशन ए एक्स स्क्वेअर त्यावेळी आपण ए एम स्क्वेअर घेऊ प्लस बी एम प्लस सी इक्वल टू झिरो हा जनरल फॉर्म आहे क्वाड इक्वेशनचा तो आपण ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी याप्रमाणे लिहित असतो परंतु येथे आपल्याला व्हेरिएबल काय आहे यम आहे त्यामुळे आपण बी एम स्क्वेअर प्लस बी एम प्लस सी या फॉर्ममध्ये लिहिलेला आहे प आपल्याला काय मिळेल वी गेट ए इक्वल टू प याची व्हॅल्यू म्हणजे एम स्क्वेअरचा कोईफिशियंट इथे ए आहे तर येथे फाईव्ह आहे म्हणजे एची व्हॅल्यू फाईव्ह आहे बीची व्हॅल्यू पहा इथे एम बरोबर बी आहे बर तर येथे एम बरोबर काय मायनस साईन आहे म्हणजे मायनस वन आहे आणि सीची व्हॅल्यू येथे सी आहे परंतु इथे सी नाही आहे म्हणजे कॉन्स्टंट नाही आहे बरोबर आहे म्हणजे सीची व्हॅल्यू आपण झिरो घेणार प नऊ डेल्टा इक्वल टू म्हणजे डिस्क्रिमिनट म्हणजे बी स्क्वेअर मायनस फोर ए सी ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे पहा व्हॅल्यू पुट करू बीची व्हॅल्यू फाईव आहे म्हणजे फाईवचा स्क्वेअर होईल मायनस फोर येची व्हॅल्यू फाईव आहे सॉरी बीची व्हॅल्यू मायनस वन आहे मायनस वन स्क्वेअर मायनस फोर एची व्हॅल्यू फाईव आहे आणि सीची व्हॅल्यू झिरो आहे प मायनस वनचा स्क्वेअर प्लस वन होईल बरोबर आहे पहा झिरोने मल्टिप्लाय असल्यामुळे ही टर्म काय होईल आपली झिरो होईल म्हणजे मायनस झिरो इक्वल टू वन म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू डिस्क्रिमिनेंटची व्हॅल्यू आपल्याला येथे वन मिळेल पहा तिसरं इक्वेशन रूट फाईव एक्स स्क्वेअर आहे मायनस एक्स मायनस रूट फाईव आणि इक्वल टू झिरो आहे कम्पेरिंग धीस इक्वेशन टू ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू झिरो वी गेट प आपल्याला डिस्क्रिमेंटची व्हॅल्यू काढण्यासाठी ए बी सीच्या व्हॅल्यू फाइंड आऊट करावं लागतात एची व्हॅल्यू म्हणजे एक्स स्क्वेअरचा कोईफिसियंट येथे रूट फाईव्ह आहे बीची व्हॅल्यू म्हणजे एक्सचा कोइफिसियंट मायनस वन सीची व्हॅल्यू येथे ची व्हॅल्यू मायनस रूट फाईव्ह आहे सी ची व्हॅल्यू येथे आपल्याला मायनस रूट फाईव्ह घ्यायची आहे प्लस रूट फाईव्ह घ्यायची नाही कारण या साइन सहित चिन्हासहित व्हॅल्यू घ्यायच्या आहेत ए बी सीच्या प डिस्क्रिमिनंट ही व्हॅल्यू काय आहे बी स्क्वेअर मायनस फोर ए सी आता व्हॅल्यू पूर्ण करू आपण बी मायनस वन आहे मायनस वनचा स्क्वेअर मायनस फोर एची व्हॅल्यू रूट फाईव्ह आहे आणि सीची व्हॅल्यू मायनस रूट फाईव आहे पहा मायनस वनचा स्क्वेअर प्लस वन होईल पहा हे मायनस आहे मल्टिप्लिकेशन आहे येथे मायनस आहे म्हणजे मायनस आणि मायनस यांचा मल्टिप्लिकेशन प्लस होईल बरोबर आहे हे फोर ॲज इट इज रूट फाईव्ह आणि रूट फाईव्ह यांचा मल्टिप्लिकेशन म्हणजे फक्त फाईव्ह असतो बरोबर आहे रूट फाईव्हचा स्क्वेअर होईल म्हणजे आन्सर फक्त फाईव्ह मिळेल आपल्याला प आहे इक्वल टू हा वन आणि फोर इन टू फाईव्ह म्हणजे हे प्लस आणि हे ट्वेंटी म्हणजे व्हॅल्यू काय मिळेल ट्वेंटी वन डिस्क्रिमिनंट डेल्टाची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला इथे ट्वेंटी वन नेक्स्ट क्वेश्चन नंबर फोर वन ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन पहा हे क्वाड्रेटिक इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला आणि या इक्वेशनचं एक रूट काय आहे मायनस टू आहे तर या इक्वेशनमधील केची व्हॅल्यू काय असेल ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे पहा इक्वेशनचं रूट म्हणजे काय एक्सच्या व्हॅल्यू असतात बरोबर आहे आपल्याला दोन एक्सच्या व्हॅल्यू मिळतात क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये त्यापैकी एक व्हॅल्यू आपल्याला मायनस टू दिलेली आहे म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपण मायनस टू या इक्वेशनमध्ये पूट करू शकतो आणि त्यावरून आपल्याला केची व्हॅल्यू काढता येईल बरोबर आहे प सोल्युशन कसं लिहिणार आपण मायनस टू इज वन ऑफ दी रूट ऑफ इक्वेशन प मायनस टू हे या इक्वेशनचं रूट आहे इक्वेशन टू एक्स स्क्वेअर प्लस के एक्स मायनस टू इक्वल टू झिरो प मायनस टू रूट असल्यामुळे आपण एक्सची व्हॅल्यू काय घेऊ शकतो देअर फोर एक्स इक्वल टू मायनस टू ही व्हॅल्यू आपण काय करू फूट इन इक्वेशन ही व्हॅल्यू आपण या इक्वेशनमध्ये फूट करू टू एक्स स्क्वेअर प्लस के एक्स मायनस टू इक्वल टू झिरो वी गेट फा ऐवजी मायनस टू फूट करायचा म्हणजे आपल्याला काय मिळेल टू एक्सच्या ऐवजी मायनस टू फूट करणार स्क्वेअर प्लस के एक्साऐवजी मायनस टू आणि हा मायनस टू आणि इक्वल टू झिरो हा मायनस टू पहिलाच आहे आपल्याला एक्साऐवजी मायनस टू पूर्ण केलेला आहे आपण देअर फोर प हे टू इन टू मायनस टूचा स्क्वेअर फोर होईल हे प्लस येथे के आणि मायनस टू यांचा मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे तो काय होईल मायनस टू के होईल बरोबर आहे येथे प्लस येणार नाही येथे मायनस टू के होईल आणि हे मायनस टू इक्वल टू झिरो प देअर फोर यांचा मल्टिप्लिकेशन एट होईल हे मायनस टू के हे मायनस टू इक्वल टू झिरो बरोबर आहे पहा हे दोन कॉन्स्टंट आहेत यांची आपण सबट्रॅक्शन करू एट मायनस टू म्हणजे सिक्स होईल मायनस टू के इक्वल टू झिरो बरोबर आहे आपल्याला व्हॅल्यू कोणती काढायची केची काढायची त्यामुळे ही टर्म आपण या साईडला राहू देऊ मायनस टू के आणि या साईडला हे सिक्स मायनसमध्ये जातील बरोबर आहे पहा दोन्ही साईडला मायनस मायनस असल्यामुळे हे कॅन्सल केलं तरी चालेल म्हणजे टू केची व्हॅल्यू सिक्स मिळेल आपल्याला बरोबर आहे म्हणजे ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला सिक्सला टूने डिवाइड करावे लागेल देअर फोर के इक्वल टू सिक्सला टूने डिवाइड केलं तर आन्सर मिळेल आपल्याला थ्री केची व्हॅल्यू किती आहे थ्री आहे नेक्स्ट क्वेश्चन नंबर फाईव्ह येथे आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशनचे दोन रूट दिलेले आहेत तर या दोन रूटपासून आपल्याला काय करायचं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे पहा आपण आतापर्यंत इक्वेशन दिल्यानंतर त्याचे आपण दोन रूट काढत होतो परंतु आता येथे आपल्याला दोन रूट दिलेले आहेत तर त्यावरून आपल्याला क्वाट्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे पहा ते इक्वेशन कसं तयार करायचं आपल्याला टेन आणि मायनस टेन हे दोन रूट आपल्याला दिलेले आहेत प्रथम काय करायचं ही व्हॅल्यू आपण आल्फा म्हणून घ्यायची आणि ही व्हॅल्यू आपण बीटा म्हणून घ्यायची म्हणजे दोन रूटला आपल्याला नावे द्यायचे आहेत लेट अल्फा इक्वल टू हे फर्स्ट रूट अँड बीटा इक्वल टू सेकंड रूट मायनस टेन पहा या दोन रूटची एकदा ॲडिशन घ्यायची आणि एकदा मल्टिप्लिकेशन घ्यायचा पहा या दोन रूटची म्हणजे अल्फा प्लस बीटा ही एकदा व्हॅल्यू काढायची आणि नंतर अल्फा इन्टू बीटा म्हणजे एकदा ॲडिशन घ्यायची आणि एकदा मल्टिप्लिकेशन घ्यायचं आपल्याला या दोन रूटचा प अल्फा प्लस बीटा काय होईल अल्फाची व्हॅल्यू टेन आहे आणि बीटाची व्हॅल्यू प्लस मायनस टेन आहे बरोबर आहे म्हणजे टेन मायनस टेन इक्वल टू झिरो मिळेल बरोबर आहे म्हणजे अल्फा प्लस बीटा ही व्हॅल्यू आपल्याला झिरो मिळाली आता अल्फा इंटू बीटा ही व्हॅल्यू काढू आपण प अल्फा इंटू बीटा म्हणजे अल्फाची व्हॅल्यू टेन आहे आणि इंटू बीटाची व्हॅल्यू मायनस टेन आहे पहा या दोघांचा मल्टिप्लिकेशन काय होणार आहे मायनस हंड्रेड बरोबर आहे नऊ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज पा क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करण्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे यक्स स्क्वेअर मायनस येथे अल्फा प्लस बीटा इंटू एक्स आणि प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू झिरो पहा हे क्वाडि इक्वेशन आता आपण व्हॅल्यू पुट करू देअर फोर एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा ही व्हॅल्यू आपण झिरो काढलेली आहे ती येथे पूट करू म्हणजे झिरो इन्टू एक्स होईल बरोबर आहे आणि हे प्लस ॲज इट इज आणि अल्फा इन्टू बीटा ही व्हॅल्यू किती काढली मायनस हंड्रेड मायनस हंड्रेड इक्वल टू झिरो पहा देअर फोर हे एक्स स्क्वेअर झिरोने मल्टिप्लाय केलं म्हणजे ही टर्म कॅन्सल होईल बरोबर आहे आणि हा मायनस हंड्रेड इक्वल टू झिरो पहा याप्रमाणे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळणार आहे या दोन रूटपासून क्वाड्रॅटिक इक्वेशन हे मिळेल आपल्याला प दुसरे दोन रूट कोणते आहेत वन मायनस थ्री रूट फाईव अँड वन प्लस थ्री रूट फाईव हे दोन रूट आहेत यापासून आपल्याला इक्वेशन तयार करायचं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन लेट अल्फा इक्वल टू वन मायनस थ्री रूट फाईव अँड बीटा इक्वल टू वन प्लस थ्री रूट फाईव एकदा अल्फा प्लस बीटा ही व्हॅल्यू काढून घेऊ आपण अल्फा प्लस बीटा आल्फा काय आहे वन मायनस थ्री रूट फाईव आहे आणि प्लस बीटाची व्हॅल्यू ही आहे वन प्लस थ्री रूट फाईव आता अल्फा इंटू बीटा ही व्हॅल्यू काढू आपण अल्फा इंटू बीटा म्हणजे वन मायनस थ्री रूट फाईव आणि इंटू असल्यामुळे इथे ब्रॅकेट केलेलं आहे आपण आणि वन प्लस थ्री रूट फाईव पहा ही मायनसमध्ये टर्म आहे आणि ही प्लसमध्ये आहे म्हणजे हे कॅन्सल होईल बरोबर आहे म्हणजे ही व्हॅल्यू काय मिळेल वन प्लस वन टू मिळतील म्हणजे अल्फा प्लस बीटा व्हॅल्यू टू मिळेल परंतु हे सॉल्व्ह करू आपण अल्फा इंटू बीटा ही व्हॅल्यू काय मिळेल पहा एका ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी याप्रमाणे आहे बरोबर आहे एका ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी असेल आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी असेल म्हणजे टर्म सारख्याच आहेत फक्त साईन ऑपोजिट आहेत बरोबर आहे तर आपण काय लिहू शकतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला आपण इथे अप्लाय करू म्हणजे काय होईल ए स्क्वेअर म्हणजे पहिल्या टर्मचा स्क्वेअर वनचा स्क्वेअर आणि मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर सेकंड टर्म आपली कोणती आहे थ्री रूट फाईव्ह याचा स्क्वेअर असं लिहू शकतो आपण बरोबर आहे पहा वनचा स्क्वेअर वन होईल हे मायनस पहा इथे आपल्याला थ्रीचा पण स्क्वेअर करावा लागेल आणि रूट फाईव्हचा पण स्क्वेअर करावा लागेल कारण ब्रॅकेटला स्क्वेअर आहे थ्रीचा स्क्वेअर नाईन होईल आणि रूट फाईव्हचा स्क्वेअर फक्त फाईव्ह होईल पा वन मायनस हा मल्टिप्लिकेशन फोर्टी फाईव्ह होईल म्हणजे मायनस फोर्टी फोर म्हणजे ही व्हॅल्यू कोणती मिळाली आपल्याला अल्फा इन्टू बीटा प अल्फा इंटू बीटा ही व्हॅल्यू आपल्याला पाहिजे आणि अल्फा प्लस बीटा ही पण व्हॅल्यू आपल्याला पाहिजे बरोबर आहे आता इक्वेशन तयार करू द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज किंवा दी रिक्वायर्ड क्वाड्राटिक इक्वेशन इज प इक्वेशनचा फॉर्म्युला एक्स स्क्वेअर येथे मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स अल्फा प्लस बीटा इंटू एक्स आणि प्लस अल्फा इंटू बीटा आणि ही व्हॅल्यू झिरो आता व्हॅल्यू फूट करू आपण देअर एक फोर एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा व्हॅल्यू किती मिळाली टू मिळाली बरोबर आहे म्हणजे या टर्मावजी आपण टू फूड केले हा यक्स आणि प्लस अल्फा इंटू बीटा ही व्हॅल्यू किती आहे मायनस फोर्टी फोर म्हणजे आपण ए प्लस म्हणजे हे मायनस लिहू शकतो आपण मायनस फोर्टी फोर इक्वल टू झिरो हा याप्रमाणे इक्वेशन आपल्याला मिळणार आहे पा दोन रूट झिरो आणि सेवन आहेत झिरो अँड सेवन एक आपण आल्फा म्हणून घेऊ एक बीटा म्हणून घेऊ लेट आल्फा इक्वल टू झिरो अँड बीटा इक्वल टू सेवन आता अल्फा प्लस बीटा ही व्हॅल्यू काढून घेऊ आपण अल्फा प्लस बीटा अल्फाची व्हॅल्यू झिरो आहे आणि बीटाची व्हॅल्यू सेवन आहे म्हणजे अल्फा प्लस बीटा व्हॅल्यू आपल्याला सेवन मिळेल बरोबर आहे आता अल्फा इन्टू बीटा ही व्हॅल्यू काढून घेऊ आपण अल्फाची व्हॅल्यू झिरो आहे आणि बीटाची व्हॅल्यू सेवन आहे म्हणजे इथे मल्टिप्लिकेशन झिरो होईल बरोबर आहे हा दोन व्हॅल्यू काढल्यानंतर आता आपण इक्वेशन तयार करू दी रिक्वायर्ड क्वाड्रेटिक इक्वेशन इज पहा क्वाड्रेटिक इक्वेशन कसं तयार होईल फॉर्म्युला एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इन टू एक्स आणि प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू झिरो देअर फोर एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा व्हॅल्यू किती आहे सेवन आहे सेवन हे इंटू एक्स आणि प्लस अल्फा प्लस बीटा ही व्हॅल्यू किती आहे झिरो आहे बरोबर आहे अल्फा इन्टू बीटा ही व्हॅल्यू झिरो आहे पा या दोन व्हॅल्यू आपण पूट केलेल्या आहेत इक्वल टू झिरो पा प्लस झिरो लिहिण्याची गरज नाही म्हणजे आपण असं लिहू शकतो एक्स स्क्वेअर मायनस सेवन एक्स इक्वल टू झिरो या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम सेट टूचे पाच प्रश्न सॉल्व केले आहेत राहिलेले प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सॉल्व करू समजले मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद